नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 5वी विषय मराठी 23वा पाठ छत्रपती राजर्षी शाहू महाराज या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. या वाक्यात मधील पहिला प्रश्न आहे, कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या? उत्तर, पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. 2. लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले? उत्तर, इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आलं असे लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले. 3. पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला? उत्तर, पाण्याच्या प्रश्नासंबंधी उपाय म्हणून महाराजांनी विहिरीतला गाळ काढा, विहिरी खोदा, दरबारातून लागेल तेवढा पैसा खर्च करा असा आदेश दिला. 4. रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली? उत्तर, रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशु संगोपन गृह योजना सुरू केली. 2. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला? उत्तर, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेची स्थिती हालाखीची झाली, जनावरे उपाशी राहिली, राणे वने करपून जाऊ लागली, त्यामुळे शेतकरी गाव सोडून जाऊ लागले. गोरगरिबांचे असे हाल पाहून शाहू महाराजांचा जीव वर खाली झाला. 2. नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला? त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती? उत्तर, नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला. तेथील हिरवीगार राणे उन्हाने करपून गेली होती. 3. महाराजांनी व्यापाऱ्यांना कोणती विनंती केली? उत्तर, शाहू महाराजांनी व्यापाऱ्यांना विनंती केली की तुम्ही धान्याच्या किमती कमी करा, तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली तर प्रजा तुम्हाला दुवा देईल, तुमचे नुकसान किंवा तोटा आम्ही दरबारातूनच भरून देऊ. 4. जित्रवांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या? उत्तर, महाराजांनी जित्रवांसाठी छावण्या उभ्या केल्या, तिथपर्यंत जनावरे आणण्याची व्यवस्था केली, त्यांना वैरण व दाणा गोटा पुरवला, संस्थानाच्या मालकीच्या जंगलात गुरे चारायला मोकळीक देण्यात आली. 5. महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले? उत्तर, दुष्काळामुळे प्रजेचे अतोनात हाल चालू होते, प्रजेला धान्य आणून दिले, जनावरांना पाणी पुरवले, परंतु बाकीच्या वस्तू विकत घ्यायला लोकांकडे पैसा नव्हता, म्हणून लोकांना पैसे मिळवून देण्यासाठी त्यांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे ठरवले. 6. महाराजांनी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम का दिला? उत्तर, महाराजांनी सुरू केलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावर बायका येत होत्या, त्या काम करत असताना त्यांची मुले झाडाखाली इकडे तिकडे फिरत असतात, ती उपाशी राहतात, रडतात, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही हे महाराजांनी पाहिले,
म्हणून या मुलांची कामाच्या ठिकाणाजवळ व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम दिला. प्रश्न 3. या पाठांमध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे. तुम्हाला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा. उत्तर: बिनचूक, बिनधोक, गैरशिस्त, गैरसमज, बेकायदा, दरसाल यांसारखे शब्द आहेत. प्रश्न 4. पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला शब्द आहे दुष्काळ. दुष्काळाचा विरुद्धार्थी सुकाळ. 2. सुपीक. सुपीकचा विरुद्धार्थी नापीक. 3. तोटा. तोटाचा विरुद्धार्थी शब्द आहे नफा. 4. स्वस्त. स्वस्तचा विरुद्धार्थी महाग. लक्ष. लक्षचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्लक्ष. प्रश्न 5. पुढील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा. यामधील पहिलं वाक्य आहे समीरने पुरणपोळी खाल्ली. यातील क्रियापद आहे खाल्ली. दोन. शाळा सुरू झाली. या वाक्यामधील क्रियापद आहे झाली. 3. मुलींनी टाळ्या वाजवल्या. या वाक्यामधील क्रियापद आहे वाजवल्या. 4. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले. या वाक्यामधील क्रियापद आहे विचारले. 5. रमेशने अभ्यास केला. या वाक्यातील क्रियापद आहे केला. 6. वैष्णवी सुंदर गाते. या वाक्यातील क्रियापद आहे गाते. प्रश्न 6. कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्य पूर्ण करा. यामध्ये कंसातील क्रियापद आहे लागला, गेले, सोडले, करतात. पहिलं वाक्य आहे तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात टिंबटिंब. त्याचं क्रियापद आहे गेले, म्हणजे तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. 2. एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध टिंबटिंब. त्याचं क्रियापद आहे करतात. एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात. 3. त्याने घर टिंबटिंब व तो रामटेकच्या जंगलात भटकू टिंबटिंब. यातील क्रियापदे आहेत सोडले आणि लागला. ते पूर्ण वाक्य आहे त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला.